किती रुपये देशन? 7 रुपयाने देते की मी. 7 रुपये? मी काय एडीबीडी झाली काय? 7 रुपये म्हणे ती बाई शांताबाई मला 10 रुपये देते. 10 रुपये? ए पूजा, अगं अजून झाडूनच काढतीस काय? हा मग काय आता म्हणलं घ्यावं आवरून जरा घरातली काम माहिती उडी. काम नाही उरकलं तुझं? नाही आता चाललेच म्हणलं पटापट आवराव जरा. काय काय म्हणते आज कस काय इकडं? अगं रानातलं काम आहे ना, चल ना माझ्याकडे कापूस याचायला. अहो मी त्या शांताबाईच्या इथं जाणार आहे कापूस याचायला. तिनं मला पहिले सांगितलं. शांताबाईला नको जाऊ आता, केलीस की माग 2 दिवस तिच्याकडे. आता मग गेले पण आता जावं लागेल. तिला शब्द दिला अहो म्या. अगं आमच्या कारट्या कामच करीत नाहीत. दोन सुना असून काय उपयोग नाही. चल म्हणलं तू येचिन 2 रोज. हे आवाळी येत असा अवकाळी पाऊस. आता मग यायचं काय काय नाही बर का. पण मग आता कसं हो, मी तर त्यांना आधी हा म्हणले मग नंतर मला काही पटत नाही. आता पूजा तसं कर. चल माझ्याकडे 2 दिवसाची आहे, चांगला भाव देते तुला. किती रुपये देशन? 7 रुपयाने देते की मी. 7 रुपये? मी काय एडीबीडी झाली काय? 7 रुपये म्हणे ती बाई शांताबाई मला 10 रुपये देते. 10 रुपये? अगं 10 कुठं नाही, 7 रुपयाने देते. माझा कापूस लय फुटलाय अगं मरणाचा. वाटी भरती बरं भरती. पण मग मी आधी तिला शब्द दिला. तसं पण बायक पैसे पण नाही राहिले. एवढं कमी पैसे देऊन काय कापूस आई लय वजन देतो या. तिचा काय तसला आहे माळ रानावरचा कापूस आहे. पण तुमचे पैसे तर परवडले पाहिजे ना मला. 7च म्हणते तुम्ही, ती पर 10 देते मला तिकडेच परवडून जायला. आणि तसं पण मी तिला नाही नाही म्हणणार कारण ती जास्त पैसे देते. आणि तसं पण मला पैसे पण नाही राहिलेले. इथे नवरा इथं अख्खा पिऊपी अख्खे पैसे माझ्या नासून टाकी तो. हाय घरात पैसे. अगं त्याच्यामुळेच म्हणते तू माझ्याकडे चल, माझा कापूस लय नादर आहे. एवढं कमी याच्यात नाही परवडायचं मला. बरं चल तुला 8 रुपयाने देते. चल उरक 8 रुपये. हा नाही जाणार बाई, जाऊ दे मोरद्या जा मग तुम्ही. मी तिच्याकडेच जाते. ती 10 रुपये देते मला. अगं बाया नवरा तसा येड्यावनी करतोय. चल की गप्पा गप्पा कापूस इसचिन मरणाचा कापूस फुटलाय माझा. एवढं कमी याच्यात नाही परवडत मला, तुम्ही आडून द्या. बरं भाकरी हे केलेस ना, भाकर बांध. तुला 8 रुपये 9 रुपयाने देते. चल तुला कांदा देते, लसूण देते. मरणाचा लसूण महाग झालाय. काय नको घेईन तो माय. मी माय माय पद्धतीनं मला 11 रुपये पाहिजे मग देते का 11 रुपये. उरक उरक तुझं घरातलं उरक. भाकर बांध. मी खाल्ली पिल्ली हो का आता आम्ही जाते. पारापशी उभा राहते मी, मारवती पशी. ये तुझं तू उरकून, माझी शिळी सोडायची अजूक. 11 रुपये देत असन तर ची नाही तर मग मरूच जाऊ दे. मी नाही येणार. तसं पण आपण त्यांना पण काम होत नाही. आता सगळं मालच करावं लागतं. एवढा कमी पैशात कुठं 11 रुपये देणार आहे तुम्ही? काय अगं नवरा पिदाडा भोकाचा आहे. चल की तुला देते लय मोठं. मग 11 रुपये देशान का तुम्ही? 11 रुपये फक्त किलो द्यायचं, जास्त काही नाही. मी जास्त कुठे मागते? बाकीचे बाई किती 15 16 किती मागते? अगं नाही मी 7 ने 8 ने का म्हणले होते. माझा कापूस पाण्याखालचा आले फुटलाय. बका बका याचलाच तर असा भूदच भरतोय. हा मग मी बका बका काम करीन म्हणजे पटकन तुमचा काम होईल. तुम्ही पण मला तेवढे पैसे द्या. चाललंय अंग नको हालू. भाकर बांध, डबान फेबान भरायला नको. टाइम लाव, खराच्या फोडीन ठेसा घेईन. चल उरत. पण तुम्ही नक्की द्याशन का? नाहीतर इथं पैसे 11 11 आणि तिथं जाऊन करशन माझा बकरा. अगं बया कशी बोलतेस ग? मग काय बाई, तुम्ही बाई मला माहिती कशे नुसतं बोलायचं तोंडाने. बस करायचं तर काही नाही. अगं माझ्यासारखी तर अख्ख्या गावात बाई कुणी नाही. माहिती ना मला नाव ठेवतेस. उरक उरक. चल चल मी मारवती पशी टोपला घेऊन थांबते. तू येते तर चल लवकर. बरं येते काम आवरून जा. बया काय बाई आहे गई दिन का नाही काय माहिती पैसे. बरं बघते मरू दे, जाऊन बघते एखाद्या वेळेस. काम आवरायचं पडले.